नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे भरलेली उकड वांगी। भरलेल्या वांगीचा हा एक प्रकार आहे। करायला एकदम सोपा आणि चवीला एकदम मस्त। जेव्हा शेतात हुरडा पार्टी वगैरे असते अशा वेळेला ही वांगी केली जाते। ही उकड वांगी डायरेक्ट तशीच खाल्ली जाते किंवा थोडीशी ग्रेव्ही करून ग्रेव्हीसोबत सुद्धा खाल्ली जाते आणि भाकरी चपाती भातासोबत सुद्धा ही उकड वांगी खूप छान लागते। शिदोरीमध्ये मी देत असलेल्या अशा रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर आज आपण पाहू भरलेली उकड वांगी। भरली वांगी करण्यासाठी मी इथं वांगी घेतलेले, ही पांढरट हिरवट रंगाची कृष्णा वारण्याच्या काठी मिळतात ती वांगी घेतलेली आहे। मध्यम आकाराची आहे अशी ही वांगी आहे। जास्त जून नको आणि जास्त कोळीही नको। आणि इतर साहित्यामध्ये घरचं साहित्य वापरूनच आपण मसाला करायचा आहे। त्यासाठी मी इथं दोन मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, घरचं तिखट आणि काश्मीरी लाल तिखट थोडं कलरसाठीच घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा कोणतं तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर धणं जिरं पूड एक एक चमचा, थोडा गोडा मसाला आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, हळद, तीळ, हिंगपूड आणि लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे वांगी वातोळ असल्यामुळं आपण गूळ वापरायचं आहे आणि टेस्टसाठी थोडंसं चिंच वापरायचं आहे। आणि हे सगळा मसाला एकत्रित करण्यासाठी थोडं कच्चं तेल वापरायचं आहे। एवढ्या साहित्यापासून आपण मसाला करायचा आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, धणजीरा पूड सगळं साहित्य एकत्र करायचं आहे। मध्ये केल्यावरती हे बघा या पद्धतीचा हा मसाला तयार झाला। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालायचं, एक मोठा चमचा घालायचा आणि हे परत एकत्र करायचं। हा आपला तयार मसाला आपण वांग्यामध्ये भरायचा आहे। तर वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। अशी वांगी घेऊन त्याचा देठाचा भाग थोडासा काढून टाकायचा। हे हातात असं धरता आलं पाहिजे म्हणजे ही भरली वांगी खायला सोपं जातं। त्यानंतर याला मधून असं चीर द्यायचं आणि पूर्ण ओपन करून बघायचं। कधी कधी वांगी किडकी असायची शक्यता असते म्हणून अगदी ओपन करून प्रत्येक वांगी बघायचंच। हे बघा छान आहे। आणि अगदी मसाला भरते वेळीच कट करायचं नाहीतर वांगी काळी पडू शकते। या पद्धतीनं बाकीच्या पण करून घेते। वांग्याचा हा भाग आपण काढून टाकलेला नाही, हे ठेवल्यामुळं भरल्या वांगीला चव अधिक छान येते। पण आपण मसाला भरायच्या वेळेला हे पूर्ण असं चेक करून बघायचं, एखाद्या वेळेला किडकं असायची शक्यता असते। आणि मग आता आपण ह्यामध्ये मसाला भरून घ्यायचं। आता कट करून झाले, भरली वांगी केल्यानंतर इथं देठाशी भरली वांगीची चव लागत नाही, त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये थोडंसं तिखट घ्यायचं, अगदी थोडंसंच तिखट घ्यायचं आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि थोडंसं हिंगपूड, हे सगळं एकत्र करायचं। आणि ह्या वांग्यामध्ये तळाशी अगदी देठाशी दाब देऊन ठेवायचं म्हणजे अगदी आपण शेवटचा घास खाऊपर्यंत आपल्याला मसाल्याची चव लागते। आणि हे थोडंसं दाब देऊन ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि तळापर्यंत मसाल्याची चव जाते। त्यानंतर मग आपण हा मसाला दाब देऊन भरू शकतो। अगदी दाब देऊन भरायचं। या पद्धतीनं सगळी वांगी भरून घ्यायची। या पद्धतीनं सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरला गेलेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलाय, हे आपण ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे।
आपण उकड वांगी करायची आहे, त्यामुळे एका मोदक पात्रामध्ये तळाशी पाणी घातलेलं आहे, पाण्याला उकळी येऊ द्यायचं आणि त्यावरती हे अशी चाळण असते ती ठेवून द्यायचं. या चाळणीवरती आपण म्हणजे भाताचं कांड म्हणजे हे भाताचं गवत ते घालू शकतो, केळीचं पान किंवा हळदीचं पान घालून ठेवू शकतो, अगदीच काही नसेल तर असंच वांगी सुद्धा ठेवू शकतो. पण काही वेळेला काय होतं, आपल्याला हे कांद्याची चव जर आवडत असेल तर त्यावरती असं कांद्याच्या अशा पाकळ्या बाजूला करून घ्यायच्या अशा, आणि अशा कांद्याचे पाकळ्या पसरून ठेवायच्या. आपण कांद्याचं अशा पाकळ्या पसरून घेतलेल्या आहेत म्हणजे मसाला वायाही जात नाही आणि कांदा आपण नंतर खाऊ शकतो. आणि त्याच्यावरती ही वांगी अशी ठेवून द्यायची. त्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हे वाफ येऊ द्यायचं म्हणजे छान उकडलं जातं. 10 ते 15 मिनिटं झालं, आपण बघूया वांगी वाफवले गेलीत काय. देठाच्या बाजूलाच थोडस हे बघा, सूर्य एकदम आतमध्ये जाते म्हणजे आपलं वांगी वाफवले गेलेले आहेत. ह्या शेडला गॅस बंद करायचा आणि हे वांगी आपण आता काढून घेऊया. वांग्यासोबत कांदा सुद्धा छान वाफवला गेलाय. एक हा कांदा आपण असंच खाऊ शकतो. अशी आपली झणझणीत भरलेली उकड वांगी तयार आहे. त्यासोबत मसाले लागलेला असा हा उकडलेला कांदा एकदम चवीला छान लागतो. शेतामध्ये जेव्हा हुरडा पार्टी असते तेव्हा शक्यतो हुरड्यासोबत अशीच वांगी दिली जाते. पण जर आपण भाकरी चपाती भातासोबत जर खायचं असेल तर यासोबत थोडीशी ग्रेव्ही केली जाते. ग्रेव्हीसाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवायचं. कढई तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा. त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, थोडंसं हिंगपूड. गॅस आता एकदम बंदच करूया कारण तेल जास्त तापलेलं आहे. थोडस कोथिंबीर, हळद आणि ही शिल्लक राहिलेला मसाला, त्यामध्ये थोडासा कांदा घालूया. पूर्ण सगळं परतून घ्यायचं. मसाल्यासोबत कांदा छानसा परतला गेलाय, त्यामध्ये कांद्याला पुरेल इतकंच थोडंसं तिखट घालूया. परत सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया. हे छानसं शिजवून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ मसाल्यामध्ये आहेच पण अगदी थोडंसं लागेल. मिश्रण आता छानसं शिजलंय. त्यामध्ये तुमच्या घरी असलेल्या दुधावरची साय थोडं घालायची म्हणजे एकदम चव छान येते. हे हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालू शकतं. पण एकदम क्रीमी चव छान येते. आता यातलं तेल सुटूपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं. हे बघा, मसाल्यातून तेल सुटू लागले म्हणजे आता मसाला छानसा शिजलाय. त्यामध्ये आता आपण ही वांगी घालू शकतो. आणि हा मसाल्यातला कांदा पण आपण त्यामध्ये घालू शकतो. एकदम चविष्ट लागते. अगदी हलक्या हाताने हे खालीवर करायचं. हे बघा, आपलं मस्त असं उकडलेलं भरली वांगी तयार झालेलं आहे. कोथिंबीर, ही अशी उकडलेली वांगी आपण असंच पण खाऊ शकतो किंवा भाकरी चपाती भातासोबत पण खाऊ शकतो. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत.